रान बाजार सिरीजमध्ये माधुरी पवार एका वेगळ्या भूमिकेत आहे आणि काय ती मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे? हळूच विचारते, घाबरून विचारते का? म्हणजे मी खरं तर सांगेन, भूमिका तशी पॅशनेट तर आहे आणि डॉमिनेटिंग पण आहे, कारण टीझरमध्ये जो आवाज होता, हा आता रिअल आता आता कळालं लोकांना की तो टीझरमध्ये जो आवाज होता तो माधुरीचा होता, कारण या वेबसिरीजमध्ये मी राजकारणी घराण्यातील राजकारणी पोरगी जी खूप एक अल्लड असते, ते अल्लडपणापासून ते तिचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास तो दाखवला गेलेला आहे. सो मला असं वाटेल की ॲज अ राजकारणी, ॲज अ पॉलिटिशियन ही माझ्यासाठी फार वेगळी भूमिका होती. नक्कीच माधुरी, देव माणूसमध्ये आम्ही तुला पाहिलं आहे आणि त्यानंतर आता रान बाजार एक पूर्ण वेगळाच पूर्ण रूप वेगळं आहे, पण ही सिरीज तुला का निवडावीशी वाटली, त्यानंतर तू होकार का दिलास, सांग. पहिली गोष्ट की सिरीज निवडण्यामागचं मोठं कारण आहे अभिजित पानसे सर, बिकॉज त्यांचे मूवीज ठाकरे असेल, रेगे असेल, त्यांच्या मूवीज एक वेगळ्या जॉनर्स आहेत आणि एक कलाकाराला भूक असते प्रत्येक कलाकाराला की आपल्याला कुणाच्या हाताखाली काम करायचं आहे. सो पानसे सरांच्या हाताखाली मला काम करायची, म्हणजे मी हाताखाली म्हणण्याचा अर्थ असं मार्गदर्शनाखाली नाही म्हणेन, तर ते म्हणतील हे तू कर, हां मी करते, हे ते नाही करायचं सर नाही करत, म्हणजे असं मला करायचं होतं की ते जे काय म्हणतील आय जस्ट वॉन्ट टू परफॉर्म. आणि हे एक मोठं कारण आहे. दुसरं कारण की राजकारणी बॅकग्राऊंड माझं तर नाही आहे, राजकारणाशी रिलेटेड माझं कुठलाच कंटेंट नाही आहे, नाही फॅमिली बॅकग्राऊंड आहे, नाही कुठलं फ्रेंड सर्कल आहे, सो हे माझ्यासाठी अननोन होतं. सो एक चॅलेंज म्हणून मला ते स्वीकारायचं होतं आणि ते परफॉर्म करताना एक स्वतःमधली एक कॅपॅबिलिटी असते जी आपल्याला कळते तेव्हा की खरंच आपण कितपत परफॉर्म करू शकतो आणि एक चांगल्या प्लॅटफॉर्मखाली, बिकॉज प्लॅनेट मराठी म्हणजे मराठी वेबसिरीजसाठी सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे. सो खूप साऱ्या गोष्टी होत्या की हे कॅरेक्टर ही वेबसिरीज चॉईस करण्याचं. सो रानबाजार चॉईस करण्याची कारणं तर अफाट आहेत, मला असं वाटते हे दोन तीन कारणं हायलाईट करण्यासारखी आहेत आणि मला याच्यामध्ये एक बॉसी कॅरेक्टर मिळणं आणि ते मी परफॉर्म करणं आणि मी ते सोडणं शक्यच नाही, त्यामुळे मी हे लगेच घेऊन टाकतो. होऊ जाऊ दे, मग एक डायलॉग इकडे. अरे अरे कुठला डायलॉग येऊ, म्हणजे या याच्यामध्ये माधुरीचे डायलॉग्स म्हणायला गेलेशील मात्र फार अफलातून आहे, म्हणजे जस्ट लाईक अन आता ऑन कॅमेरा मी शेवी तर देऊ शकत नाही आहे. म्हणजे आपण वेबसिरीजमध्ये बघतो की खूप साऱ्या देतात आणि मिनिमम मी खरंच नाही देत, म्हणजे आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा माहीत आहे तुला, असे तर मला नाहीच आहेत. तर मी 3 ते 4 दिवस रात्री यूट्यूबवरती वेगवेगळ्या शिव्यांचे प्रकार आणि शिव्या कशा द्यायच्या ह्याचा अभ्यास करत होते आणि मी मोस्टली इकडे जेव्हा शूटला यायचे तेव्हा पानसे सरांच्या घरीच राहायचे, एक होमली फॅमिली बॅकग्राऊंड असावं म्हणून, कारण मी चंदाचं करत होते, म्हणजे देवमाणूस करत होते. सो त्यांचं असं होतं की तू ये घरी राहा, थोडंसं बेटर फील होईल तुला, मी घरी राहायचे. आणि मग दुसऱ्या दिवशी उठले मी एक दिवशी आणि मॅमनं म्हटलं त्यांच्या वाईफना की माझ्या झाल्यात सगळ्या शिव्या पाठ, आता मी जाणार सेटवरती आणि देऊन टाकणार, असं होतं. आणि त्या दिवशी जे लागले सीन ते नव्हते, मग मी घरी आले म्हणून मला सगळ्या शिव्या विसरले, आता मी काय करू, मग परत रात्रीचं पाठ केलं मी. सो असा प्रकारचा कंटेंट होता जो माझ्या स्वभावाशी नाही म्हणेल, त्याचं नॉलेज थोडं कमी आहे मला, जे मी मोस्टली नाही वापरत वगैरे, ऑन सेट पण कधी होत नाही माझ्याकडून. आता एखादा डायलॉग आम्हाला ऐकायला मिळणार आहे का, जरा त्याला बंधन आहे की कामात आडवं नाही यायचं, आला ना गायब, हां तर असं टाईपचं काहीतरी ते, म्हणजे मी सेम अप घेऊ शकत नाही कारण ते बघण्याची मजा जाईल, पण एक जॉनर टाईप असं होतं अशा टाईप, ही एकच माझ्या लक्षात राहिलेलं बस. थँक्यू सो मच माधुरी, खूप खूप शुभेच्छा, ऑल द बेस्ट. थँक्यू.